रत्नागिरीत पडणाऱ्या पावसामुळे समुद्राला उधाण आलेला आहे. इथल्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे रत्नागिरीच्या समुद्राचं रौद्ररूप पाहायला मिळालं आहे. 17 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पूरजन्य परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. NDRFची टीम खेड आणि चिपळूणमध्ये दाखल झाली आहे. रत्नागिरीतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी. रत्नागिरीमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे इथल्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झालेली आहे. खेडमधील जगबुडी नदी सध्या इशारा पातळीवर वाहताना पाहायला मिळते. त्याचबरोबर इथल्या समुद्राला देखील उधाण आलेले आहे. आपण सध्या उभे आहोत रत्नागिरीतल्या भगवती किनारी भागामध्ये आणि या भागामध्ये बघू शकता की समुद्राला उधाण आलेलं आहे. अक्षरशः लाटांचं तांडव या ठिकाणी पाहायला मिळते. मोठमोठ्या अजस्त्र लाटा ज्या आहेत त्या किनाऱ्यावरती आदळताना आपल्याला पाहायला मिळतं. ही चित्र आहेत भगवती बंदर या परिसरामधली आणि अक्षरशः 3 ते 4 मीटरपेक्षा उंच लाटा या किनाऱ्यावरती आदळताना आपल्याला पाहायला मिळतात. लाटांचं तांडव आपण बघू शकता या ठिकाणी की मोठमोठ्या लाटा या किनाऱ्यावरती आदळताना पाहायला मिळतात. गेल्या 4 दिवसापासून रत्नागिरीमध्ये अक्षरशः मुसळधार पाऊस पडतो आहे. त्याचबरोबर खेडमध्ये जी जगबुडी नदी आहे त्या जगबुडी नदीने धोक्याची पातळी काल ओलांडली होती आणि या पावसामुळं त्या मटमटन मार्केट परिसर मच्छी मार्केट परिसर असेल या भागामध्ये पाणी शिरलं होतं. त्याचबरोबर पाण्यामुळं 4-5 गुरं देखील या नदीच्या पाण्यामुळं अडकली होती आणि या जनावरांना जे की NDRFने रेस्क्यू केलं होतं. त्याचबरोबर राजापूरमधल्या कोदिवली नदीने देखील इशारा पातळी ओलांडली होती. जिल्हा प्रशासन पूर्ण सज्ज झालेल्या NDRFची टीम जी आहे चिपळूण आणि खेडमध्ये दाखल झालेले. एकंदरीत जिल्ह्याची परिस्थिती पाहता पावसाची परिस्थिती पाहता जिल्हा प्रशासन पूर्ण सज्ज झालेलं आहे आणि नदीकाठच्या गावांना त्याचबरोबर शहरातील भागांना सतर्कतेच्या सूचना ज्या आहेत जिल्हा प्रशासनानं दिलेल्या आहेत. अमोल कलये, साम TV, रत्नागिरी.